ಸುಂದರ अरे हेलो ना पब्लिक, बस का आपका झालं का समाधान? अरुण पूजेला नमस्कार नमस्कार. ये दौलत, अरे म्हणलं येतो का नाही तू? असं कसं आपका? अहो तुम्ही निमंत्रण दिलं आणि आम्ही येणार नाही, असं असं होणार नाही ना. आपणला फोन केला होता बरं मी. आपणचं लई बिझी चालत आहे, त्यांना जेवायला टाईम मिळणार. दग 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 बरोबर. हे प्रसाद घे. हा ते घे. एक हळदी पहिले. हा नमस्कार. मुठे 1 रुपये घर. नाही ते तीर्थ नको, ते केलं की केसाला लागत शिरा. दीदी एकट्याच का? म्हणजे नाही म्हणलं. अच्छा आमची हे का एक इथं थांबलेत की? हा नाही. आणि मिस नाशिक नाही आले का सत्यनारायणला? तुला काय आहे तिच्याशी? सहज विचारले काय मला. बाकी सगळं बरं ना दीदी? बरं आहे की. अभ्या डार्लिंग इज हियर. अभ्या रे बाबा लक्ष्मी नारायणाची पेअर गाडा संसाराचा गाडा नीट ओढतो का नाही नवीन नवीन. काही म्हणार हे आपल्या आभ्याचं लगीन झाल्यापासून माझ्या डोक्याला इतका पूर आहे. म्हणजे आबा आमचे डॅडी कूल ते मला म्हणे तुमच्या बालमित्राचा झाला आता. म्हणलं मग म्हणे तुम्ही किती दिवस असे सडे राहता? नाही रे आबांचं बरोबर आहे. बरं काय काही गोष्टी वेळच्या वेळी झालेल्या बऱ्या असतात कधी बी. करेक्ट आहे ना? नाही पण आपल्या आभ्यानं नशीब काढलं बरं. म्हणजे पोरी पायची वेळच नाही आली ना त्याच्यावर. जिच्याकडं लहानपणापासून पाहत होता तिच्याच गाळ्यावर माळ टाकून मोकळा झाला ना भाई. विषय तिकडंच एंड आहे ना. नाही आभ्या नाही सिरियसली बरं या रिटर्न असतं तिकडं वर. हा नशीब काढलं यार तुले. झालं तुझं काम आहेत मला जाऊ. मास्टर ब्लास्टर एवढी काही काही बरं ओव्हर टेक करायची तुला. सारखं काम काम नाही करू बरं. आता कामात नाही संसारात लक्ष घालायचं. घरगृहस्थीवाला माणूस आहे आता तू. काम 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 सारखं नाही करायचं. माणसांचं लक्ष आहे बरं तुझ्याकडं. म्हणजे लय सिरियस नोटला जातो यार तू. आव्या चिल ना बेबी. अरे मी या अँगलने बोललो का? आता लोकांचं लक्ष असत ना का बा. लग्न होण्यापूर्वी लोक काय विचारता कधी होणार लग्न? नाही का कधी होणार लग्न? लग्न झाल्यानंतर काय विचारता कधी देणार गुड न्यूज? या अँगलने मी बोललो. म्हणजे एकदा परत करणार सिरियस? अरे काय झालं आईनं आज मला निरोप काय दिला? ऐक
ती मला म्हणे का अभिमन्यूला सांग आप्पांच्या घरात आता लवकरात लवकर नातवंड खेळू द्या म्हणा. काय आप्पा होतील ना आई साहेबांना म्हणावं तुमच्या आशीर्वादानं ते बी होतील लवकर. हा करेक्ट आहे ना. म्हणून मी आव्या तुला काय सांगतो आता का म्हणून त्याचं राहू दे भाऊ. तू ना फुल फोकस करून आता पोरा बाळांचा विचार कर. नाही का सगळ्या गोष्टी वेळेत झालेलं कसं चांगलं असतं. बरोबर ना लती का वहिनी म्हणून सांगतो. आणि आभ्या आपल्याला क्रिकेटची टीम पाहिजे बरं. डिलं पडायचं नाही धडाडीचे कार्यकर्ते धडाडी दाखवा. नाही का आपल्याला टीम पाहिजे कशी गोंडस गोरीपण गोलमटो. त्याच्या पोरा बाळांची तुला लई र काळजी. काळजी आम्ही नाही करणार तर कोण करणार. त्याच तो बघल तू तुझ बघ. सोडव आधी दहावीच काय इथं. नाही आता टॉपिक निघेलच तर सांगतो. डेअरी आहे आमची आपली डेअरी आहे कारखाना आहे. झालं तर 50 एकर बागायत आहे म्हणजे हे इन शॉर्ट मध्ये. आणि हे असे शिकलेले फेकलेले इंजिनियर वगैरे आम्ही शक्यतो बिन पगारीच ठेवतो. तुमची गाडी कुठे अजून 10वीत अडकली मिस नाश. पैशाने इंजिनियर विकत घेशील रे. टोक्कन आहे ना मिळत. मिस नाशिक आम्ही जर मनावर घेतलं ना तर मिस इंडियाला घरी करून आणेन. समजलं मिस नाशिक. अरे आणखी मग एक काम कर मिस वर्ल्डला घेऊन ये. बेस्टच झालं जाऊन घेऊन ये. काय झालं कुणी हात धरून ठेवलेत का तुझे. मला एक कळत नाही अजूनपर्यंत हा सणाफटिंग राहिलाच कसा. नाही आतापर्यंत लग्नाचं सिरियसली घेतलं नव्हतं पण आता. पण काय आरशात कधी तोंड पाहिलंस का स्वतःच. पोरी हुंगत पण नसतील तुला. अरे एवढा मोठा घोडा झालास तू आणि बाप्पाच्या जीवावर गावभर उड्या मारत फिरत असतो. कोण देईल तुला पोरगी. जास्त बोलू राहिले मिस नाशिक. आम्ही कोण होत माहितीये ना. दौलत बस झाला आता शांत हो. आम्ही ऐकू राहिलो म्हणून तुम्ही काय वाटेल ते बोलत का मिस नाशिक. तुम्हाला कळतं का तुम्ही कोणाशी बोला. बस झालं. मित्र तू नको ना मध्ये पडू. घर आहे माझं. दादागिरी हित नाही बाहेर करायची. प्रसाद घेतला ना. ठीक आता नाही हे बरोबर नाही बोललेलं आभ्या. अप्पा घेतला ना प्रथम इथं भीक. तुम्ही बोलून घेतला ना मला इथं पूजेला. अप्पा यासाठी बोलाल का पूजेला. मिने मिने सॉरी बोलून डॉक्टर पटकन. सॉरी अनमी माझी चप्पल पण सॉरी नाही म्हणणार याला.
मिनी अगं तुला काही अक्कल आहे की नाही? कशा त्या गावच्या वळूच्या नादाला लागती? हा आमदाराचं पोरग आहे ना ते, घालल गाडी तर नेल कुठं तरी, दोन तुकडं करून फेकून दिलं ना तरी लक्षात नाही यायचं कोणाच्या. काय नाही करणार तो, जाय तू आधी निघीकडनं, काही झालं ना मग मला सांगायला येऊ. काय नाही होणार दिदे, तुला काही नाही होणार, तो अभ्यावर डूब धरल. आधीच राग आहे त्याचा अभिवर, जुनं वैर आहे त्यांचं. ते बच्चांना काय करत होती मम्मीने बोलायची? तो घरी पाहुणा म्हणून आला होता हा, त्याच्याशी असं बोलायची काही गरज नव्हती. तो किती शिकलाय नाही शिकलाय ते त्याचं त्याच्याकडं, त्याला कुठली मुलगी मिळेल किंवा नाही मिळेल याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. कामिनी तो कोणाला घाबरत नाहीये माहिती आहे मला, पण जर त्यानं या घरावर राग धरला तर संकट अख्ख्या कुटुंबावर येईल. अप्पा मामी आधीच काळजीत आहेत, प्लीज तू त्याच्याशी बोल आणि जे काय भांडण आहे ते मिटव. बाकी कुणासाठी नाही पण अभिला त्रास होऊ नये म्हणून बोल त्याच्याशी प्लीज.